सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मी 5 वर्ष इथे नव्हतो म्हणून सगळी गडबड झाली। इथून पुढे तुमच्यात आणि माझ्यात कुठलाही पुढारी राहणार नाही। तुमच्या ज्या समस्या असतील त्या मला डायरेक्ट येऊन भेटा। राहता व परिसरातील विविध गावांमध्ये जाऊन मतदारांशी यावेळी संवाद साधला। त्यांनी मतदारांना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रगतिशील विचारधारेबद्दल माहिती दिली आणि त्यांचा अनुभव संपन्न विकासोन्मुख आणि प्रामाणिक नेतृत्वाच्या गरजेवर भर दिला। सुजय विखे पाटील यांनी मतदारांना आवाहन केले की नामदार साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करून त्यांच्या कामाची दिशा अधिक गतिमान करावी। त्यांनी शेतकऱ्यांच्या तरुणांच्या आणि महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी विखे पाटील कुटुंबांनी दिलेले योगदान आणि त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या विकासाच्या विविध संधीबद्दल चर्चा केली। नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राहता व परिसरातील विविध गावांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधला। त्यांनी मतदारांना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीशील विचारधारेबद्दल माहिती दिली। मी स्वागत करतो। बघा, आजचा काळ इथं तरुणांची संख्या बघून एक आनंद वाटला। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊली। आजकाल भाषण करणाऱ्याची संख्या लय झाली। राशन देणारं काही कोणी भेटत नाही आणि आपल्या तालुक्यात राशन देणारे एकमेव आपलं विखे परिवार आहे। बघा, मी काय आज जास्त बोलणार नाही। आपल्याला काय अमेरिका जपान तिकडे कुठं काय चाललं काय घेणं, आपल्या घरात काय चाललं हे आपल्याला बघायचंय। आपल्याला काय काय सोयी मिळतात हे आपल्याला बघायचंय आणि म्हणून एक मानवतेची पुजारी। सगळ्यात महत्वाचा आजचा एक प्रश्न आहे की आपल्याला विखे पाटलांना मत का द्यायचंय। नीट विचार करा, ही विचार करण्याची वेळ आहे, चिंतनाची वेळ आहे। आपल्याला कोण कोण काय देतं, फसव्या काही फसव्या अफवा या आपल्या गावामध्ये चालू आहेत, तेव्हा आपण आपलं आपले खरे कोण हे आपण आपलं शोधलं पाहिजे। मानवता कोणाला खरी प्रिय आहे, मानव को हो मानव प्यारा, एक दुजे का बने सहारा, आसू तेरे हो या आसू मेरे हो, आसू की परिभाषा एक आहे। आमच्या एखाद्या मुस्लिम महिलेचं जरी घरात दुःख झालं तिच्याही डोळ्यात पाणी आलं, एखादी आदिवासी महिला असेल तिच्याही डोळ्यात पाणी आलं, तरी त्या अश्रूंची किंमत एकच आहे आणि तो जाणणारा आपल्या तालुक्यात एकमेव नेता म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आहे। पक्ष आहे, पक्ष मान्य आहे, पक्षाची धोरणं असतात, पण वैयक्तिक एक जी सामाजिक बांधिलकी अहो हे घरानं काही साधं नाही ना। तुकाराम महाराजांनी सांगितलं येथे पाहिजे जातीचे एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे। तेव्हा इथं एक ती चालत आलेली घराण्याची परंपराच पाहिजे आणि ती परंपरा आज जर मी तो म्हणतो विखे पाटील जर कधी आमदार केलं या राजकारणात नसते तर संत झाले असते। नीट बघा, मंदिरं बांधले गेले असते त्यांचे, आजही आपण काय करतो आपल्या शेजारी पाजारी। परंतु ते एक समाजासाठी स्वतःला वाहून घेणारे या समाजातील ते संत आहे, या संसारातील ते संत आहे। सगळं जे काय आहे ते सगळं समाजासाठीच करतात। अहो 10 वर्षापूर्वी मी कैलास सदाफळ बरोबर जेव्हा मंत्रालयात गेलो होतो त्यावेळेला आपल्या या औरंगाबादच्या त्या पाण्याचा प्रश्न होता जायकवाडीचा, त्यावेळेला साहेब स्वतः स्वतःचं मोठेपण विसरून त्या फायली घेऊन प्रत्येक ठिकाणी जात होते। दुःख वाटलं त्यावेळेला, अरे आपल्या नेत्याला कुठं कुठं जावं लागतं हे डोळ्यांनी बघितलं, हे तुम्हाला माहीत नाही, पण त्याच्या मागं काही त्यांचा त्याग आहे या घराण्याचा, आपण तो विचार केला पाहिजे आणि या परिवाराला आपण सर्वांनी आपल्या मनापासून दाद दिली पाहिजे। कोणाच्या सांगण्यावरून नको, कोणी यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं नाही, आपलं घरी काय चाललंय बघा। बहीण ओवाळायला आली तर पूर्वी 1000ची नोट होती लाल आणि पिवळी होती 500ची, म्हणलं 1000 तरी द्यावा, पटाक कटाक तपासशेच टाकली। अहो तसंच हे कारण वेळ वाईट आहे, परिस्थिती वाईट आहे, याच्यात कोणाची चूक नाही। आणि मग आज आपल्याला साहेबांमुळे कितीतरी आज लाडक्या बहिणींना आमच्या पेन्शन आलेलं आहे, 7,500 प्रत्येकाला आलेले आहे।
मी हे कोण देणार आहे आपल्याला? आज नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लाडक्या बहिणींचा फायदा आपल्या राहता तालुक्याला मिळालेला आहे. माझ्याकडे आकडेवारी नाही आहे, परंतु सगळ्यात जास्त मी हे फायदा कोणी. एक मला आठवलं की संत रूपातीलच ही माणसं असतात, परंतु फक्त या संसारात येऊन त्यांना या सगळ्या समाजासारखं राहावं. कसा राहता आपण त्याला देऊ इच्छितो? वादामध्ये जाळामध्ये लखपत, मारामध्ये मारामाऱ्या घालून लखपत, हे राहत आपण निर्माण करणार आहोत? अजिबात नाही. मी 5 वर्ष गेलो म्हणून सगळ्या गडबडी झाल्या. रियाज खरं सांगतो, मी 5 वर्ष नव्हतो म्हणून हे सगळं उलट पालट होऊन गेलं. पण आता तुझे विकेट तुमच्या मध्येच राहणार आहे आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. भावी यांना सांगतो, तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल, पण मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की यापुढे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणीही पुढारी राहणार नाही. तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे येऊन तुमच्या कामात करून घ्या. आपल्याला ती सवय लागली, याच्याकडे जा, त्याला भेटा, त्याला भेटून त्याला भेटा, त्याला भेटून त्याला भेटा. 6 महिने आज फिरत राहतो कशासाठी? आज जर मी तुमच्याकडे मतं मागायला आलोय तर तुम्ही माझा हात धरून हक्काने बोलले पाहिजे की तुम्ही तुमच्या वडिलांसाठी आमच्याकडून मत घेतलं, आम्हाला अरस्ता करून पाहिजे. विशेषतः आपला एवढा अधिकार तुम्ही तुमचा गाजवला पाहिजे. हा अधिकार आम्ही तुम्हाला द्यायला आलेलो आहोत. सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये सत्ता असली पाहिजे. नगरपालिकेची सत्ता फक्त 9 नगरसेवकांपुरतं नको. नगरपालिकेची सत्ता आहे कंटेतून नगर निवडून आलेल्या नगराध्यक्षापुरतं नको. नगरपालिकेची सत्ता या झोपडपट्टीपासून तर बंगल्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या हातात असली तर राहत्या शहराचा विकास होतो. आणि म्हणून मी तुम्हाला जो फॉर्म्युला सांगणार आहे की तुमच्या मुलांमध्ये तुमच्या मुलींकडे जे अँड्रॉइड फोन आहे त्याच्यामध्ये जनसेवा मंच ऍप आपण लॉन्च केलं. त्या ऍपमध्ये कुठलं चिन्ह नाहीये, त्या ऍपमध्ये कोणाचं नाव नाहीये. तो जनसेवा युवा मंच हे फक्त खाली लिहिलंय संकल्पना डॉक्टर सुजय विखे पाटील. ऍप डाउनलोड करा, जो काही तुमची समस्या आहे अर्ज लिहा, फोटो काढा, अर्ज माझ्याकडे 5 सेकंदात येईल. 5व्या दिवशी माझा माणूस तुम्हाला येऊन भेटेल आणि महिन्याभरात तुमचा अर्ज निकाली. विषय संपला. ना कोणाला शोधायची गरज, ना माझी वाट पाहायची गरज, ना तुझे विकेट कुठे गेलाय कशाला गरज. प्रत्येक गोष्टीवर विरोधक मतभेद तयार करायचा प्रयत्न करतात. मी काही जरी बोललो का त्याचा विपर्यास केला जातो. आता मी म्हणलो की मी स्वतःच आता शिर्डीमध्ये 200 बेडचं हॉस्पिटल सुरू करणार. काय भाषण केलं यांनी की नाही यांना संस्थांचं हॉस्पिटल बंद पाडायचं. माझा तुम्हाला सोपा प्रश्न आहे, सगळे बसलेले, मी ओपन चॅलेंज म्हणून सांगतो. तुमच्या घरामध्ये रात्री जेव्हा पेशंट तुम्ही साईबाबा हॉस्पिटलला घेऊन जातात किती लोकांना बेड मिळतो सांगा तुम्ही? बसल्याशिवाय, कोणाला फोन लावल्याशिवाय आपले लोक आपल्याला नाशिकला घ्यावा लागतात आणि आपल्या जमिनी विकून त्या नाशिकचे हॉस्पिटलचे बिल भरावं लागतात. मी हे म्हणत नाही की शिर्डीचं हॉस्पिटल घाण आहे. माझं म्हणणं आहे की शिर्डीच्या हॉस्पिटलमध्ये असणारा पेशंट हा मराठवाड्यामधून पण आलाय, उस्मानाबादमधून पण आलाय, जालन्यामध्ये पण आलाय, पण राहत्याच्या माणसाने जायचं पुढे. म्हणून त्याचं उत्तर आहे 6 महिन्यामध्ये निर्माण होणारं विखे पाटील हॉस्पिटल, ज्यामध्ये फक्त राहत्या तालुक्याचा गोरगरीब माणूस मोफत उपचार घेईल. हा शब्द सुजय विखे पाटील तुम्हाला करतो. हे आपण करू शकतो. आपल्यामध्ये ती जाणत आहे, आपल्यामध्ये तो विचार आहे. टक्केवारी खाण्यासाठी राजकारण कधी करत नाही. चुकीचा माणूस तुम्ही निवडून दिला. 5 वर्ष नगराध्यक्ष म्हणून एक माणूस तुम्ही बसवला, त्यांनी राहता 5 वर्ष माझं घेऊन ठीक आहे. आमचा माणूस पाडला काही हरकत नाही, पण एक चूक किती महागात पडते की देशामध्ये अशी आंतरराष्ट्रीय गटर योजना पहिल्यांदा पाहायला मिळाली की त्याच्यामध्ये रस्ते तर खोदलेच खोदले, पण मोठे पाईप काढून छोटे पाईप पाण्यासाठी टाकले आणि त्याच्यामध्ये अजून पाणी सुद्धा नाही अशी परिस्थिती राहते. स्वच्छ पेयला पाणी नाही. हे 5 वर्ष किती महागात आपल्याला गेले याचा अंदाज तुम्हाला नाही. पण त्या ठिकाणी आज मतदान फार अमूल्य असत. लोकांच्या भूल सामाला पडून बळी पडून, लोकांच्या विषारी प्रकाराला बळी पडून चूक करू नका. आज मी एक दो माणूस आहे जो महाराष्ट्रामध्ये एवढ्या ठामपणे भूमिका घेतो. हे तालुक्याची बाउंड्री, ही विधानसभेची बाउंड्री, ही आमची लक्ष्मण रेखा आहे.